मुदगा येथील ग्रामदैवत भावकेश्वरी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे। गावच्या मानकऱ्यांना ओटी भरण्यास परवानगी देण्यात आली आहे। मंगळवारी सायंकाळी मुदगा गावातील ग्रामपंचायत सदस्य व पंच मंडळी व देवस्थान कमिटी तसेच गाव सुधारणा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। दरवर्षी भावकेश्वरी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते। जवळपास 3 दिवस दरवर्षी ही यात्रा साजरी केली जाते। यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने यात्रा ठराविक विधी करून 2 दिवस गाव मर्यादित ही यात्रा केली जाणार आहे, पण बाहेरून येणाऱ्या पै पाहुण्यांना परवानगी नाकारली आहे। त्यामुळे निश्चितच ठराविक लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत असे ग्रामपंचायत सदस्य उमेश पुरी यांनी सांगितले आहे। आम्ही आज आमच्या ग्रामदेवत भावकेश्वर मंदिरमध्ये सर्व देवस्की पंच गाव सुधारणा मंडळ व ग्रामपंचायत मिळून आज मीटिंग घेऊन हा निर्णय घेतला आहे की या येत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही सर्व मिळून हा विचार केला व मीटिंगमध्ये हा विषय मांडून होणारी आमची ग्रामदेवत भावकेश्वरी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। व ज्या हक्कदारांच्या ओट्या आहेत त्या ओट्या एवढंच आम्ही या देव भावकेश्वरीचे चरणी अर्पण करून मंदिर हे बंद करण्यात येईल व गाव सर्व गावकऱ्यांना व बाहेरील सर्व पाहुण्यांना विनंती की कोणीही आमच्या गावामध्ये त्या 2 दिवसामध्ये गावकऱ्यांना विनंती की कोणीही पाहुण्यांना बोलू नये व गावकऱ्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावे। या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व सरकारच्या नियमानुसार आम्ही त्याचं काटेकोरपणे पालन करून इथं पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवणार आहे। तरी सर्व नागरिकांना भाविकांना भक्तांना विनंती कोणीही मंदिरकडे 2 दिवस शुक्रवार व शनिवार येण्यावर रविवार येण्याचे नाही आहे असं आम्ही सर्व देवस्थान कमिटी ग्राम सुधारणा मंडळ व ग्रामपंचायतच्या वतीनं मीटिंग घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी भावकेश्वरी मंदिराकडे कुणीही येऊ नये, त्याचबरोबर पाहुण्यांना गावकऱ्यांनी बोलवू नये असे बैठकीत सूचना करण्यात आले आहे। यावेळी गावातील भक्तगण उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।